महापालिका असो की जिल्हा परिषद असो कुठेही मागच्या भारतीय जनता पक्षाच्या गव्हर्नमेंटने आम्हाला पाटण्याला पैसा दिला नाही. कुठे गेले की म्हणायची ऊर्जा गड्डीमध्ये तुम्ही 1000 कोटी रुपये आणले, खूप विकास केला. पण साहेब तुम्ही आल्या आल्या आम्ही मागणी केली की वॉर्डामध्ये जवळपास 3-4 हजार नगरसेवकांना फिरणं अवघड आहे, त्यामुळं आपण प्रत्येक नगरसेवकाला 50 लाख रुपये निधी द्यावा. त्याप्रमाणे आपण 2-2 कोटी रुपये का प्रभागाला ठरवलं होतं, पण तुम्ही 50 कोटी रुपये प्रभागाकरता दिले. ह्याच्या व्यतिरिक्त आपण शहरातले 100 कोटी रुपये आपण शहराकरता वेगळे दिले. 50 कोटी व्यतिरिक्त त्यात 70 कोटी रुपयाचे रस्ते, 20 ते 25 कोटी रुपये जवळपास पाणी पुरवठ्याकरता, बायो कचरा उचलण्याकरता पण आपण त्यात पैसे दिले, जवळपास 150 कोटी रुपये हे दिले. ह्याच्या व्यतिरिक्त साहेब आपण शहरामधले जवळपास 54 किलोमीटरचे रस्ते जे मनपाच्या हातात होते ते आपण पूर्ववत आपल्या बांधकाम विभागाला घेतले, आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून जवळपास 700 कोटी रुपये नांदेड शहरातले रस्ते होणार आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये लोकांना कळेल की रस्ते कसे आहेत नांदेडचे. आणि त्याचबरोबर मुलांना ह्या भागामध्ये 1000 कोटी रुपयाचा ब्रिज, हिंदूर नाक्याला जर आपण बघतो आज गर्दी एवढी भरपूर असते, म्हणजे बाफनापासून ते आपल्या वाजेगावच्या मिलपर्यंत 1000 कोटी रुपयाचा ब्रिज साहेबांनी दिला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मित्र, माझी कमिशनर साहेबांना विनंती आहे की लवकर टेंडर लावा, कामं झालं पाहिजेत. वर्षभरावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे आपल्याला विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर कामं मंजूर करावे. मित्र, जसं आज 1 कोटी 72 लाखाची ही टाकी झाली, त्याचप्रमाणे 22 कोटी रुपये आपल्याला दरिद्रस्त झाले होते. साहेबांनी शहरामध्ये जवळपास दरिद्रस्तीमध्ये जवळपास 22 कोटी रुपये दरिद्रस्तीमध्ये रस्ते घेतले, पण एवढे हाय क्वालिटीने घेतले की आपण बघू शकता जाऊन. जयवीम नगर आहे, आय टी आर ते कॉर्नर आहे, यानंतर श्रीनगरचा कॉर्नर आहे. जे विकासाचे कामं आपण आल्या झाले साहेब, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. उल्लेख मी त्या आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.